मित्रांनो, काल सहज घरामध्ये बसलो होतो आणि मला त्याच्यामध्ये बसल्या बसल्या ह्या दोन बॅटरीज सापडल्या छोट्या, आणि मी सहज बघितल्या कुतूहलाने म्हटलं तर अशा पण फेकून देणार होतो, अडगळीत पडल्या होत्या म्हटलं टाकून देऊया. पण नंतर लक्षात आलं की अरे आजकाल बॅटरीज किंवा सेलचं डिमांड खूप सारं वाढत आहे आणि लक्ष काय तर एनर्जी सेक्टरमुळे. ओके, आणि मी नंतर विचार केला की मग ह्या छोट्या सेलमध्ये काय दिसत आहे का आपणाला. एक ऑब्झर्व केलं की छोट्या सेलचं मार्केटमध्ये काही खूप मोठी तफावत नाही झालेली. पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली याच्यामध्ये की जे आपण काही कार्स आहेत किंवा टू व्हीलर्स आहेत ना, यामध्ये सध्या बॅटरीची क्रेज वाढती आहे, लक्षात ठेवा. आणि यामध्ये मी असं जाणवलं मला की एनर्जी सेक्टरमध्ये डिमांड पण ग्रो होते आहे. मग विचार केला मग ह्या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत, मग असंच काहीतरी बॅटरी सेक्टरमध्ये पण आपण शोधूया, कारण कदाचित हा विषय बऱ्याच दिवसापासून चर्चेमध्ये नव्हता किंवा माझ्याकडून सुटला होता आणि मग मी चान्स दिलेला सोडले ना. याच्यामध्ये मी आज तुमच्यासाठी खास अशा प्रकारचं ते कम्पॅरिझन घेऊन येतो, अशा दोन वेगळ्या कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्या आपल्याला दाखवतील की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या दिशेने काय होऊ शकतं, मग मी काय सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, हे सगळं ऑब्झर्व करत असतानाच मला जाणवलं की बॅटरीज मध्ये काहीतरी घडू शकतं. मग विचार केला ह्या कारच्या बॅटरी किंवा टू व्हीलरच्या बॅटरी ह्याच्यामध्ये कोण लीडरला आहे, आणि ह्याच्यामध्ये मला दोन नावं प्रामुख्याने समोर आली आणि ती नावं म्हणजे याच्यामध्ये एक्साईड असेल आणि एक असेल अमरा राजा. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की अरे एक्साईड बेटर आहे का अमरा राजा घेऊ, एक्साईडमध्ये खरेदी करावी की अमरा राजामध्ये खरेदी करावी, असं बरेच वेळेला कन्फ्युजन होतं, माझ्यासारख्याच होतं किंवा इतर बऱ्याच जणांचं होतं. म्हटलं चला आपण पण अभ्यास करूया आणि आपल्या लोकांना पण हा शेअर करूया. नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये मी अनालिसिस करून दाखवणार आहे ह्या एक्साईडचं आणि ह्या अमरा राजाचं आणि दोघांमध्ये काय बेस्ट आहे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पण ओळखाल. कारण लक्षात ठेवा, येणारा काळ एनर्जी सेक्टरचा आहे, पण त्याच्यामध्ये चांगलं काय आपल्याला ओळखायचं आहे. पण तत्पूर्वी चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, क्विकली सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट, खाली टेलिग्रामची एक लिंक दिलेली आहे, प्लस आम्ही वरच्यावर काही वेबिनार्स अरेंज करत असतो आणि त्या वेबिनारसाठी आमचा एक कम्युनिटी ग्रुप आहे, तो पण जॉईन करा जे फ्रीमध्ये असतं, जिथे आम्ही तुम्हाला अजून ॲडिशनल नॉलेज अशा पद्धतीचं कसं शोधायचं ह्याच्यावर काम करत असतो, जे तुम्हालाही शिकायला मिळेल. क्विकली जावा आणि दोन्ही गोष्टी जॉईन करा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण येऊया आपल्या मेन कंटेंटकडे. याच्यामध्ये आज आपल्याला शिकायचं आहे एक्साईड आणि अमर राजा. मग मी म्हटलं चला एवढ्यावर थांबून चालणार नाही आहे, आधी आपण थोडं चार्ट पण बघूया. आणि मी काय केलं, दोघांचे पण चार्ट याच्यामध्ये पाहिले आणि मला थोडं काही गोष्टींमध्ये साधर्म्य जाणवलं. एका स्टॉकमध्ये थोडं काही काळापूर्वी एक करेक्शन आलं होतं, म्हणजे जो हा वरचा चार्ट दिसतोय तुम्हाला तो आहे अमरा राजाचा, ओके, आणि या खालचा जो आहे ना तो आहे एक्साईड इंडस्ट्रीचा. आणि नॉर्मली दोघे पण आता चांगले ट्रेंडिंगमध्ये आहेत. अमरा राजा 1300 च्या आसपास ट्रेड करतोय आणि हा जो आहे एक्साईड तो 700 आसपास ट्रेड करतोय. पण म्हटलं प्राईस बघण्यापेक्षा कुठला स्वस्त आहे कुठला महाग यापेक्षा कंपनीचं फंडामेंटल थोडं बघूया आणि हे आपल्या लोकांना पण शिकूया जेणेकरून कळेल. आणि लक्षात ठेवा, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा काय, इथे डिटेल्ड कंपॅरिझन आहे. मग बघूया हे कंपॅरिझन कसं करायचं आणि तुम्ही सांगणार आहे स्वतः गॅरंटेड अमरा राजा बेटर का एक्साईड बेटर. मग मी म्हणलं चला याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण फोकस करूया ह्या कंपन्यांचा इतिहास. दोन्ही पण गोष्टी मी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, ओके. पहिली गोष्ट याच्यामध्ये एक मला अशी सापडली की एक्साईड 1939 पासून मार्केटमध्ये आहे आणि अमरा राजा जवळपास 1983 पासून मार्केटमध्ये. म्हणजे जर विचार करायला गेलं तर दोन्ही कंपन्या जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त काळाहून मार्केटमध्ये आहेत, म्हणजे ही चांगली गोष्ट मला जाणवली. कारण जुनं मार्केट आहे, जुनी कंपनी आहे याच्यामध्ये. यांचं हेडक्वार्टर आहे एक्साईडचं कोलकात्यामध्ये, अमरा राजाचं हैदराबादमध्ये. आता महत्त्वाची गोष्ट बिझनेसचा काय, तर एक्साईडचा प्रायमरी बिझनेस आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग लीड ॲसिड बॅटरीज आणि अमरा राजाचा मॅन्युफॅक्चरिंग सेलिंग ऑटोमोटिव्ह अँड इंडस्ट्रियल बॅटरीज. ही गोष्ट मला थोडी आवडली याच्यामध्ये, ओके, कारण हे ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रियल बॅटरीजचा जास्त फोकस करतोय. याचबरोबर मला एक गोष्ट अशी जाणवली की यांनी काही जॉईंट व्हेंचर केलंय का एकटा बिझनेस करणे आणि मिळून बिझनेस करणे त्या सेक्टरच्या कंपन्यांबरोबर, तर ते थोडं चांगलं राहतं. याच्यामध्ये मला अशी गोष्ट सापडली, एक्साईडने जॉन्सन कंट्रोल बरोबर बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचा एक टाईप केलेला आहे, जे चांगली गोष्ट आहे जॉन्सन कंट्रोल. आणि याच्यातल्या याच्यात अमरा राजाने एनर्जीज बॅटरी बरोबर काय केलेला आहे, टाईप केलेला आहे विथ एनर्जायझर, ओके. एनर्जायझर हे कंपनीच्या बरोबर त्यांनी टाईप केलेला आहे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड. आता की मार्केट्स कोण आहेत हे अजून महत्त्वाचं आहे का, भविष्य कुठे हे आपल्याला ते समजेल. इंडियामध्ये आशिया, आफ्रिका, युरोप अँड द अमेरिकाज हे मार्केट आहेत मोस्टली एक्साईडचे. आणि अमरा राजा इंडिया, आशिया, आफ्रिका अँड युरोप ह्या खंडामध्ये, म्हणजे थोडा प्रेझेन्स याच्यामध्ये एक्साईडचा मला जास्त वाटला बाहेरच्या कंट्रीमध्ये अभ्यास करत असताना. प्लस मला याच्यामध्ये अजून एक गोष्ट जाणवली, त्यांच्या सबसिडीज आहेत का बाबा काय, तर एक्साईड लाईफ इन्शुरन्स, ओके, ही एक त्यांनी सबसिडरी काढलेली आहे. एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड जी श्रीलंकेमध्ये त्यांनी टाकलेली आहे, एक्साईड इंडस्ट्रीज नायजेरियामध्ये टाकलेली आहे. म्हणजे ह्या कंपनीच्या छोट्या मोठ्या सबसिडरीज पण त्यांनी काही इंडियामध्ये काही इंडियाच्या बाहेर आहेत.
आणि आपण अमरा राजाकडे आलो तर यांच्या पण दोन मला सबसिडीज पाहायला मिळाल्या, अमरा राजा पॉवर सिस्टम्स लिमिटेड आणि अमरा राजा एनर्जी सिस्टम्स लिमिटेड. ओके, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जास्त काही खूप मोठी तफावत कुठे नाही आहे, पण मेन प्रोडक्ट बेस जो इंडस्ट्री रिलेटेड लागतो तो यांच्याकडे जरा बऱ्यापैकी वाटला मला आत्ताच्या कंडिशनला. पण एवढं थांबून चालेल का? अजिबात नाही, आपल्याला अजून थोडं डीप शिकायचं आहे. मग याच्यामध्ये मी अजून विचार केला की अजून काय पाहता येईल. मग मी म्हटलं चला थोडं प्रोडक्टचा पोर्टफोलिओचा अभ्यास करूया आणि तो तुमच्यापर्यंत शेअर करूया. मग या प्रोडक्टच्या पोर्टफोलिओमध्ये आम्हाला काय सापडलं बरं? तर यामध्ये मला असं सापडलं की एक्साइड आणि अमर राजाच्या बॅटरी टाईप्समध्ये मोस्टली एक्साइड आहे ना, हा मोस्टली लीड ॲसिड बॅटरीवर काम करतोय, आणि अमरा राजा जो आहे ना याच्यामध्ये तो लीड ॲसिड, लिथियम आयन अँड निकेल कॅडमियम बॅटरीवर काम करतो. म्हणजे प्रोडक्ट पोर्टफोलिओ थोडा मोठा आहे. म्हणजे एखाद्या विंडरला जर जास्त प्रकारच्या बॅटऱ्या वेगळ्या व्हरायटीच्या पाहिजे असतील तर कदाचित हा प्रोव्हाइड करू शकतो. ओके, त्यामुळे इकडे थोडा मला चांगली गोष्ट वाटली याच्यामध्ये. प्लस ॲप्लिकेशनचा विचार करायला गेलं तर हे कोणाकोणाला प्रोव्हाइड करतात, कुठे कुठ्यांच्या बॅटरीज वापरल्या जातात, तर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री गाड्यांसाठी, इंडस्ट्रीलमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांना वापरलं जातं, टेलिकॉम सेक्टरला जिथे आपण टॉवर्स वगैरे बघतो बघा तिथे पण यांच्या बॅटरीचं काम येतं, UPS तुमच्या माझ्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण UPS बॅटरी लावतो तिथे हे वापरलं जातं, आणि सोलर पॉवरला याच्यामध्ये. कारण काय, मला हा व्हिडिओ फोकसमध्ये आणण्याची अजून एक गरज वाटली, कारण येणाऱ्या काळामध्ये बॅटरी फोकसमध्ये का राहणार आहे, कारण सोलर एनर्जीवर गव्हर्नमेंट फोकस करते, पण येणाऱ्या काळाचं चॅलेंज आहे बॅटरीमधून जरी एनर्जी जरी क्रिएट झाली तर ती स्टोरेज करता आली पाहिजे, आणि स्टोरेज करणारे हे दोन तगडे प्लेयर्स मार्केटमध्ये आहेत, म्हणून आपण थोड्या याला फोकस करूया. यानंतर ना ॲप्लिकेशन जर पाहायला गेलं अमरा राजाचं तर ऑटोमोटिव्हमध्ये स्ट्रॉंग फोकस आहे त्यांचा, ऑटोमोटिव्हमध्ये म्हणजे गाड्यांसाठीचा, टू व्हीलर फोर व्हीलरला रिन्युएबल एनर्जी स्टोरेज करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. समजा कुठे पवन चक्क्या असतील, कुठे सोलर पॅनल्स आहेत, ओके, तिथे काही ठिकाणी यांचा वापर केला जातोय. पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्सला वापर केला जातोय आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्सला वापर केला जातोय. म्हणजे इथे मला थोड्यांचं प्रॉडक्ट थोडं जड वाटलं एक्स्ट्राइडपेक्षा. ओके, यानंतर विचार केला मी टेक्नॉलॉजीचा फोकस आहे काय, तर साहजिक यांचं लीड असेल बॅटरीवर फोकस चालू आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम करतायत आणि पोटेन्शियल इमर्जिंग मार्केटसाठीचे ॲप्लिकेशन्स किंवा बॅटरीज वेगवेगळे प्रोडक्ट्स ते शोधून काढायचा प्रयत्न करतायत. इन्व्हेस्टिंग लिथियम आयन बॅटरीचं रिसर्चवर यांचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ओके, परफॉर्मन्स, कॉस्ट रिडक्शनवर, सेफ्टी अशा बऱ्याच गोष्टीवर याचं काम चालू आहे. आणि ह्याला मी का फोकस दिला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का, जगभरामध्ये आत्ताच्या कंडिशनला जर एनर्जी सेक्टरचा विचार करायला गेलं तर टेस्लाचं नाव घेतलं जातं. कारण का माहिती का, टेस्लाच्या ज्या कार आहेत ना ते त्यांच्या स्वतःच्याच बॅटरीच्या टेक्नॉलॉजीमुळे जास्त फेमस आहेत. ओके, कारण भविष्यामध्ये जर टेस्ला भारतामध्ये आलं तर एकतर गव्हर्नमेंट त्यांना एक लिमिट ठेवू शकतं की तुम्ही काही पार्ट्स इंडियामधून घ्यायचेत. मग कदाचित हे पुढच्या काळामध्ये ह्या कंपन्यांना जर चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या त्यांच्याकडे असलेल्या टेक्नॉलॉजीमुळे तर फायदा होऊ शकतो. प्लस इंडियामध्ये पण खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या EVकडे मोठ्या प्रमाणात मायग्रेट होत आहेत, त्यामुळे पण. ओके, प्रोडक्ट पोर्टफोलिओ क्लिअर झाला सगळ्यांना. चला आता आपण पुढे जाऊया. आणि लक्षात ठेवा, हे जे व्हिडिओज आहेत ना मित्रांनो, मी नेहमी डिटेल बनवत असतो. एक ओपन चॅलेंज देतो मी तुम्हाला, कुठलाही मराठी व्हिडिओ बघा ज्या चॅनलवर तुम्हाला एवढे डिटेल व्हिडिओ पाहायला मिळतील. चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला, अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढे पण चॅनल भेटणार नाहीत. कारण का, सगळेच तुम्हाला डिटेल देत नाही. त्यामुळे आमची एक रिक्वेस्ट असते, आम्ही जे काही व्हिडिओ बनवतो ते शेवटपर्यंत पाहत चला. कारण 100,000% वेगळं नॉलेज आणि डिटेल नॉलेज तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करण्याची शाश्वती देतो. यानंतर मित्रांनो येतो मी पुढच्या मुद्द्याकडे. मला याच्यामध्ये असं जाणवलं की कंपनीचं मार्केट शेअर आणि प्रेझेन्स काय आहे, कारण हे पण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये मला अशी एक गोष्ट जाणवली मार्केट शेअरचा आणि प्रेझेन्सचा विचार करता, तर जवळपास एक्साइड इंडस्ट्रीचं जे काय टोटल आहे तर ते नॉर्मली डॉमेस्टिक मार्केट जवळपास 50% आहे याच्यामध्ये, आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, OEM रिलेशनशिप याच्यामध्ये मोस्टली बऱ्यापैकी आहे. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला लोकल मार्केटला 50% शेअर एक्साइडचा आहे. याच्यामध्ये जर विचार करायला गेला अमरा राजाचा तर एक्साइड नंतर सेकंड लार्जेस्ट मार्केट शेअर आहे, जवळपास 35% ही कंपनी घेते आहे, विथ स्ट्रॉंग प्रेझेन्स इन ऑटोमोटिव्ह अँड इंडस्ट्रियल सेगमेंट. म्हणजे काय, ह्यांचं पारड ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये थोडं जास्त आहे. ओके, यानंतर ना पुढे जाऊ आपण. महत्त्वाची गोष्ट इंटरनॅशनल ऑपरेशन काय, तर ग्लोबल प्रेझेन्स आहे 100 देशांमध्ये एक्साइडचा, जी चांगली गोष्ट वाटली मला याच्यामध्ये. आणि एक्सपांड करतायत वेगवेगळे पार्टनरशिप, ॲक्वायझेशन आणि जॉईंट व्हेंचर थ्रू. म्हणजे काय, 100 थांबणार नाही आहेत, पुढे पण जाऊ शकतात याच्यामध्ये. आणि हे जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये एक्सपांडिंग इंटरनॅशनल ऑपरेशन्स, फोकसिंग ऑन इमर्जिंग मार्केट्स इन आशिया अँड आफ्रिका, एवढ्या सगळ्या देशांबरोबर हे थोडे इकडे अजून ग्रो करतात. म्हणजे यांचं पार्ट थोडं इकडे कमी आहे, यांचं थोडं वेटेड आहे, म्हणजे बाहेरचं मार्केट यांच्या हातामध्ये मजबूत आहे. ओके, तर ही गोष्ट मला याच्यामध्ये चांगली जाणवली. याच्यामध्ये मला एक गोष्ट अजून जाणवली की हे सगळं करत असताना कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पण तेवढाच महत्त्वाचा आहे. बरोबर, बघूया तो. पण एक गोष्ट आम्हाला जाणवली की एक्साइडचे प्रमोटर्स आहेत ना, त्यांची 45.99% अर्थात 46% जवळपास हिस्सेदारी अजून पण आहे. पण जरा थोडे मला इकडे कमी
कमी वाटले अमरा राजाचे प्रमोटरचे 32.86% दिसत आहे त्याच्यामध्ये. ओके, दुसरी गोष्ट आम्ही फोकस केला, चला एफ आय एस किती आहेत, तर एफ आय एस 13.75 आहेत आणि डी आय एस 17.87 आहेत. पण एक गोष्ट मला जाणवली, अमरा राजामध्ये एफ आय जवळपास 23.84% म्हणजे जवळपास 24% आसपास, जे मागच्या काही महिन्यामध्ये वाढलेले पण आहेत. प्लस डॉमेस्टिक म्हणजे आपले म्युच्युअल फंड किंवा इंडियन कंपन्या ज्या आहेत त्या जवळपास 14.55% म्हणजे मला इकडे थोडं वेटेज वाटलं. कारण काय होतं, स्टॉक जर येणाऱ्या काळामध्ये मजबूत असेल तर हे दोन प्लेयर्स आहेत ना त्या स्टॉकमध्ये सगळ्यात आधी एंटर झालेले असतात, आपले आधी लक्षात ठेवा. त्यामुळे थोडे इकडे फोकस करायचा असतो, जे मला इकडे चांगली गोष्ट वाटली, उजवं वाटलं याच्यामध्ये. आणि येतो तुमच्या आमच्यासारखे लोक जो आपण पब्लिक म्हणतो, यांच्यामध्ये 23.39% आणि इकडे 28.75%. साहजिक आहे, प्रमोटरचं होल्डिंग कमी असल्यामुळे इतरांचं होल्डिंग जास्त आहे, पण त्यातल्या त्यात मला ह्या दोघांचं होल्डिंग थोडं नोटेबल वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत मी थोडं शेअर करायचा प्रयत्न केला. ओके, म्हणजे हे का महत्त्वाचं आहे, तर प्रमोटर पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे कंपनी चालवायला, कंपनीचं पुढचं काय विजन आहे ते आखायला. ओके, प्लस आता मी येतो मेन मुद्द्याकडे. आता हे सगळं आपण पाहिलं याच्यामध्ये, पण हे एवढं बघून चालेल का हो, अजिबात नाही आहे. अजून एक गोष्ट आहे की ती झालीच पाहिजे, म्हणजे जसं आपण बघत असतो याच्यामध्ये की नाश्ता झाला की चहा घेतोच आपण, त्या पद्धतीने याच्यामध्ये आपण कंपनीचं फायनान्शियल पण बघणं गरजेचं आहे आधीच्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरनं. मग यामध्ये काय बघायचं, पहिली गोष्ट थोडा फोकस करा कंपनीचं मार्केट कॅप. मला जाणवलं की एक्साईडचं 42,177 करोड रुपये आहे आणि ह्याचं आहे 25,000 करोड. म्हणजे इथे एक साईड थोडा उजवा, एक साईडचं वेटेज थोडं जास्त आहे, मार्केट कॅप थोडं मोठं आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट आहे एक साईडचा 1,713 कोटी आणि हाच आमरा राजाचा आहे 1,768 कोटी. म्हणजे जर विचार करायला गेलं तर ॲक्च्युली मार्केट कॅप याच्या कमी असून पण ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये आमरा राजा थोडा चांगला आहे, म्हणजे हा थोडा इथे वरचढ ठरतोय. याच्यानंतर जर आपण विचार करायला गेलो ईव्हीबीटा, याचा जर विचार करायला गेला तर हा 22.2 आहे. ओके, आणि याचा आहे 14, म्हणजे इथे थोडा हा ॲग्रेसिव्ह ठरला आमच्यासाठी. यानंतर आम्ही पाहिलं नेट प्रॉफिट काय आहे, बाबा हे सगळं करतो तर नेट प्रॉफिट किती कमावतो आहे, 822.77 कोटींचा नेट प्रॉफिट एक साईडने कमवलेला आहे आणि याचा जर विचार करायला गेलं तर 934.38. म्हणलं अरे बापरे छान आहे, कंपनीचं मार्केट कॅप कमी असून पण, म्हणजे कंपनी यांच्या कम्पेअर करता छोटी असून पण ॲक्च्युली प्रॉफिट तर चांगला कमवते, ही गोष्ट जरा इकडे उजवी ठरली. यानंतरनं विचार करायला गेलो आम्ही की नेटवर्थ किती आहे, तर जवळपास 12,886 कोटी एक्साईडची नेटवर्थ आहे आणि 6,799 कोटी यांची नेट नेटवर्थ आहे. ओके, यानंतरनं कॅश फ्रॉम ऑपरेशन्स आहे 1,531 कोटी, यांचा कॅश फ्रॉम ऑपरेशन्स आहे जवळपास 1,266 कोटी. म्हणजे इकडे थोडी कॅश बऱ्यापैकी यांच्याकडे ऑपरेशन्समध्ये ती उजवी ठरते याच्यामध्ये एक साईडची. यानंतरनं रिव्हेन्यूचा आम्ही अभ्यास केला, कारण मेन जनरेशन तिकडे आपल्या सगळ्यांचं. 17,011 कोटींचं किती यांचं रिव्हेन्यू आहे. ओके, याच्यामध्ये कोणाचा, एक्साईड इंडस्ट्रीचा. आणि आमरा राजाचा विचार करायला गेलं तर हा 10,481 कोटी आम्हाला याच्यामध्ये दिसला. ओके, जो नॉर्मल कमी दिसला याच्यामध्ये ॲज कम्पेअर करता. पण सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, हे सगळं चांगलं असल्यानंतरनं पण कंपनीवर डेप्ट आहे का, नाही बाबा. ओके, तर इथे मी अभ्यास केला डेप्टचा, तर जवळपास 1,123 कोटींचं डेप्ट आहे. जर डीईचा रेशो काढला आपण तर तो अगदी 0.09% ठरतो. पण इथे आम्ही विचार केला आमरा राजाचा किती ठरतोय, तर अगदी 153 कोटी डेप्ट आहे. म्हणजे यांच्या कंपेअर करता यांच्यावर डेप्ट खूप कमी आहे आणि डेप्ट टू इक्विटी रेशो 0.02 आहे, म्हणजे अगदी नगण्य किंवा नसल्यात जमाय. म्हणजे ही थोडी कंपनी मला इकडे थोडी उजवी वाटली. आणि ॲज पर मी जर कंपॅरिझन केलं याच्यामध्ये, तर मला थोडं सगळं टोटल विचार करता थोडे काही गोष्टी यांच्या थोड्या वेटेड वाटल्या. ओके, ॲज कम्पेअर करता यांच्या, पण असं नाही की खराब आहे, दोघे पण वेल अँड गुड आहे त्याच्यामध्ये. पण जस्ट मी कुठे कुठे नोटेबल फोकस केला हे तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवायचा प्रयत्न केला. ओके मित्रांनो, आता याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फायनान्शियल रेशोज आपण बघूया. हे बघितले की आता तुम्ही मला सांगणार आहात कुठला स्टॉक भारी आहे. ओके, यामध्ये आपण बघूया आर ओ सी ई. जर बघायला गेलो आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर पाहायला गेलं याच्यामध्ये, तर हा जो ग्रीन कलर आहे तो आहे नॉर्मली आमरा राजाचा आणि ब्ल्यूमध्ये आहे तो आपला एक्साईड आहे. तर यांचा आर ओ सी ई स्ट्रॉंग आहे आमरा राजाचा, आर ओ ई स्ट्रॉंग आहे आमरा राजाचा. याच्यामध्ये बघा इकडे आकडे दिलेत मी तुम्हाला स्क्रीनवर. आर ओ ए याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये हा थोडा स्ट्रॉंग वाटला आम्हाला याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर करंट रेशो जर आपण बघायला गेलो तर यांचा स्ट्रॉंग आहे 10.7,
पीबी रेशो 3.633 हा पण जास्त याच्यामध्ये. ओके, अर्निंग पर शेअर जे कंपनीचं सगळं उत्पन्न आल्यानंतर जे काही ठरवलं जातं त्याच्यामध्ये अमरा राजा खूप सारा अग्रेसिव्ह ठरला. ओके, 53.2%. आणि महत्त्वाची गोष्ट, पी ई रेशोचा विचार करायला गेलं तर याचा पी ई रेशो थोडा जास्त आहे, म्हणजे हा थोडा ॲज पर कम्पेअर करता कॉस्टली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्याला तुम्ही इंडस्ट्रियल पी ईशी चेक करू शकता. ओके, पी ई रेशोचा अर्थ म्हणजे आजचा मार्केटचा रेटचा विचार करायला गेलं तर एक साईड महाग आहे ॲज कम्पेअर करता अमरा राजा. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने मी अगदी डिटेलमध्ये कंपॅरिझन करून दिलं एक्साईड इंडस्ट्रीज अँड अमरा राजा बॅटरी. आता मला सांगा, हे सगळं पाहिल्यावर समजलं ना किती छान गोष्टी असतात, का शंभूराज खामकर हा यूट्यूब चॅनल आपल्यासाठी महत्वाचा आहे. अर्थसाक्षरतेतून अर्थसमृद्धीकडे जे आम्ही म्हणतो ते प्रूव्ह पण करतो, आम्ही फक्त बोलत नाही, ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत तेवढ्याच प्रामाणिकपर्यंत देतो, कारण आम्ही पण डिटेलमध्ये शिकवतो, आमच्याकडे पण कोर्सेस सगळे. ते नक्कीच तुम्हाला जर वाटत असेल की हे शिकतोय आम्ही, आम्हाला पण अजून इंटरेस्टिंगली डिटेल शिकायला आवडेल, तर आजच 88 280 90 90 कॉन्टॅक्ट करा, जाणून घ्या आमच्याकडे काय आहे, आम्ही कसं शिकवतो. जॉईन करण्याआधी आमचे वेबिनार जॉईन करा, ते जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्ही जे काही तुम्हाला देणार आहे किंवा तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ते आमच्याकडून खरंच फुलफिल होईल का. आणि जर ओके वाटलं तर डोळे झाकून जॉईन करा, कारण इथे आम्ही जे देणार आहे ना तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे आणि गरजांच्या पुढे जाणार असेल. अशा करतो मित्रांनो, एक्सेल आणि अमरा राजा आवडला असेल, आवडल्यानंतर याच्यामध्ये काय गोष्ट आवडली, तुम्हाला कुठला बेटर वाटला, एक्साईड का अमरा राजा, प्लीज कमेंट करा. आणि प्लीज व्हिडिओ कसा वाटला न चुकता सांगा, कारण तुमची कमेंट माझ्यासाठी मोटिवेशन आहे. तुमच्या प्रत्येकाचं नाव आणि कमेंट मी कंपल्सरी वाचत असतो. आणि आवडला तर आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. धन्यवाद.